नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। 27 फेब्रुवारी 2022 महानगरपालिका औरंगाबाद, आरोग्य विभाग, राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम। प्रतिनिधी गोरख जयस्वाल, औरंगाबाद शहर। महानगरपालिका औरंगाबाद, आरोग्य विभाग, राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम। 2 थेंब प्रत्येक वेळी पोलिओवर विजय दर वेळी। 27 फेब्रुवारी 2022 जानेवारी 2014 मध्ये भारत देश पोलिओ मुक्त झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे। हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण या कार्यक्रमासाठी वर्षानुवर्षे आपले सर्वांचे महत्त्वाचे व मोलाचे सहकार्य लाभले आहे। देशात जानेवारी 2011 तसेच औरंगाबाद शहरात 1999 पासून पोलिओचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही। अशा पद्धतीचे यश प्रथमच मिळालेले आहे, ही अत्यंत उत्साहवर्धक बाब आहे। गेली 26 वर्ष सातत्याने आपण सर्वांनी एकत्रितपणे जे अथक परिश्रम केले त्याचे हे फलित आहे। भारत देश पोलिओ मुक्त झालेला असला तरीही या आजाराचे जगातून पूर्ण उच्चाटन झालेले नाही व पोलिओचे रुग्ण आढळून येत असलेल्या देशांमधून या विषाणूची पुन्हा लागण होण्याचा धोका नाकारता येत नसल्याने केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी पल्स पोलिओ मोहीम राबवायची आहे। त्या अनुषंगाने दिनांक 18 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रम अंतर्गत माननीय बी नेमाने अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कमिशनर टास्क फोर्स CTF बैठक घेण्यात आली। या बैठकीस डॉक्टर पारस मंडेलेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी, सौरभ जोशी उपायुक्त, WHO प्रतिनिधी डॉक्टर घोडके, IMA चे सचिव डॉक्टर यशवंत गाडे, दूत हॉस्पिटलचे डॉक्टर रेणू बोराळकर, सर्व वॉर्ड अधिकारी, शिक्षण विभाग, उद्यान विभाग, यांत्रिकी विभाग यांचे प्रतिनिधी, बाल विकास प्रकल्प प्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रतिनिधी, प्राचार्य शासकीय नर्सिंग कॉलेज कमलनयन बजाज नर्सिंग कॉलेज, हेडगेवार नर्सिंग कॉलेज, MIT नर्सिंग कॉलेज, भगवान होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, DKMM कॉलेज यांचे प्रतिनिधी, अध्यक्ष रोटरी क्लब प्रोजन मॉलचे प्रतिनिधी, अध्यक्ष इंद्रप्रस्थ बहुउद्देशीय संस्था उपस्थित होते। कार्यक्रमांतर्गत घनकचरा विभाग, महानगरपालिका यांच्या कचरा संकलन रिक्षातून माइकिंग करून कार्यक्षेत्रात सदरील मोहिमेची जनजागृती करण्यात येत आहे। तसेच वॉर्ड क्रमांक 1 ते 9 अंतर्गत येणाऱ्या सर्व आरोग्य केंद्र रुग्णालयांच्या कार्यक्षेत्रात पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्स इत्यादींद्वारे पल्स पोलिओ मोहीम जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्यात येत आहे। तसेच या बैठकीत रेल्वे स्टेशन, बस स्टँड, विमानतळ येथे 24 तास पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची अनाउन्समेंट करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे। शाळांमधून प्रभात फेरीद्वारे जनजागरण करण्याबाबत शिक्षण विभागास कळवले आहे। तसेच MSEBला पत्र देऊन सर्व आरोग्य केंद्रांचा वीज पुरवठा खंडित न होण्याबाबत कळवण्यात आले आहे। मनपा कार्यक्षेत्रात 0 ते 5 वर्षाखालील एकूण 1,98,614 मुलांना पोलिओ डोस पाजण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे। त्या अनुषंगाने 38 रिपोर्टिंग युनिटच्या अंतर्गत 661 पल्स पोलिओ बूथ ठेवण्यात आले आहे। या ठिकाणी सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत 0 ते 5 वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओ डोस पाजविले जाणार आहेत। यापूर्वी डोस पाजला असला तरीही किंवा बाळ नुकतेच जन्माला आले असेल, बाळ किरकोळ आजारी असेल तरीही रविवार दिनांक 27 फेब्रुवारी 2022 या दिवशी पोलिओ डोस देणे गरजेचे आहे। यासाठी 45 वैद्यकीय अधिकारी, 1950 कर्मचारी, 130 पर्यवेक्षक, 38 नियंत्रण अधिकारी व 9 मुख्य नियंत्रण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पोलिओ 27 फेब्रुवारी हा पोलिओ रविवार म्हणून आपण राष्ट्रीय कार्यक्रम हा पल्स पोलिओचा त्या दिवशी राबवत आहोत। तर या पल्स पोलिओच्या दिवशी महापालिकेने पूर्ण तयारी केलेली आहे। तर शहरामध्ये
661 बूथ आपण इथं पूर्ण मायक्रो प्लॅनिंग करून 661 बूथ प्रस्थापित केलेले आहेत आणि या सर्व बूथवर पल्स पोलिओचं वॅक्सिनेशन 27 तारखेला होणार आहे. तसंच आपल्या 123 ट्रान्झिट टीम आहेत ज्या की 24/7 हे जे रेल्वे स्टेशन आहे, बस स्टँड आहे, एअरपोर्ट आहे, काही ठिकाणचे ट्रॅव्हलरचे स्पॉट्स आहेत, त्याच्यानंतर या ठिकाणी आपण ट्रान्झिट टीम आपण स्थापन केलेले आहेत. तर त्या ट्रान्झिट टीमनी हे सर्व 24/7 हे स्पॉट्स आपले कव्हर करण्यात येत आहेत. तसंच आपण 28 मोबाईल टीम ज्या आहेत, आपल्या 28 मोबाईल टीम आहेत, तर त्या 28 मोबाईल टीम म्हणजे वीटभट्ट्या आहेत आणि हे जे लोक स्थलांतरित जे लोक आहेत, तर त्या स्थलांतरित लोकांना कव्हर करण्यासाठी, त्यांच्या पालकांना कव्हर करण्यासाठी आपण 28 मोबाईल टीम स्थापन केलेल्या आहेत. तर जी महापालिकेची पल्स पोलिओबद्दलची जी मायक्रो प्लॅनिंग आहे ती खूप एक्सटेन्सिव्ह आहे. माननीय आयुक्त सरांनी आज सर्व याच्या अगोदरही बैठक घेतली, आजही सर्व आदेश पारित केलेले आहेत. तर पूर्ण डिपार्टमेंट, महापालिकेचे सर्व डिपार्टमेंट याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. शिक्षण विभागाकडनं विविध शाळातून रॅली काढणारे येणार आहेत, आपल्या घनकचरा विभागातून सर्व घंटागाड्यांमध्ये त्याची जिंगल वाजवण्यात येत आहे आणि सर्व याच्यावर मुख्य नियंत्रण अधिकारी म्हणून सर्व HOD-ची नियुक्ती केलेली आहे. तर आमचे नियंत्रण अधिकारी सर्व 45 नियंत्रण अधिकारी मेडिकल ऑफिसर आहेत, तर त्याचीसुद्धा चेकलिस्ट आहे आणि त्याच्यावर जे मुख्य नियंत्रण अधिकारी आहेत, तर सर्व महापालिकेचे मुख्य नियंत्रण अधिकारी त्या दिवशी म्हणजे 27 तारखेला पल्स पोलिओच्या दिवशी आणि नंतर जे काही 5 दिवस IPPI चालणार आहे त्या ह्याच्यावर महापालिकेचे सर्व डिपार्टमेंट इन्वॉल्व होऊन 100% आम्ही म्हणजे सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.